जेवण होतोय ना। नमस्कार, मी मंगेश भालेराव, लोक न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी सध्या आहे ठाणे महानगरपालिकेच्या समोर आणि या ठिकाणी चर्मकार बांधवांचं चूल आणि मूल बंदा उपोषण चालू आहेत। आपल्या सोबत आहे प्रहार जनशक्तीचे नेते, गटई कामगार नेते राजाभाऊ चव्हाण। काय तुमच्या काय मागणे सर? आमच्या मागण्या अशा आहेत की 1989 सालापासून आम्ही मागणी करतोय आणि शासनाने एक नव्हे तर 3-3 GR आणि महासभेचे 3-3 ठराव सुद्धा पास झालेले आहेत की या समाजाच्या लोकांना स्टॉल दिलं पाहिजे, त्यांचं संरक्षण केलं पाहिजे, जेणेकरून रस्त्यावरती उघड्यावरती कोण चर्मकार बसलेला नाही पाहिजे। शासन, समाज विकास, न्याय विभाग हा केवळ पिछड्या समाजाला न्याय देण्यासाठी स्थापन केलेला आहे, पण महानगरपालिका प्रशासन जो व्यक्ती चप्पल बूट दुरुस्त करून आपल्या परपंचाला चालवतोय त्याला उद्ध्वस्त करण्याचं काम हे ठामपा प्रशासन करत आहे। आज आपण बघताय की 25 स्टॉल महानगरपालिकेने तोडून टाकलेले आहेत। आम्ही महानगरपालिकेकडे यादी सादर करतोय की ह्या लोकांना परवाना देण्यात यावा, महानगरपालिका त्यांना अनधिकृत ठरवते आणि जीसीपी टाकून तोडून टाकते। काय आमचा गुन्हा आहे? सामाजिक न्याय विभागाने परवानगी दिली असताना महानगरपालिकेचे दुर्लक्ष होत आहे का सर? असंच आहे, महानगरपालिका प्रशासन सांगते की ठामपा क्षेत्र हे आमच्या मालकीचं आहे, प्रशासनाने काय अधिकार आहे इथे द्यायचं? जर प्रशासनाला द्यायचं आहे तर आम्हाला विचारणा केल्याशिवाय, आमच्याशी बैठक झाल्याशिवाय किंवा आम्हाला लेखी स्वरूपाचं पत्र दिल्याशिवाय काय अधिकार आहे शासनाला आमच्या हातीमध्ये द्यायचा? म्हणून महाराष्ट्र शासन देते आणि महानगरपालिका काढून घेते हे त्यांचं धोरण ठरलेलं आहे। राज्य सरकारचे पैसे जो गरीब समाजाच्या न्याय हक्कासाठी लावलेला असतो, महानगरपालिका त्याच्यावरती जीसीपी लावून टाकलो होती। आज राज्य शासनाने आम्हाला स्टॉल रस्त्यावरती व्यवसाय करण्यासाठी दिलेले आहेत, घरात ठेवण्यासाठी नाही दिलेले आहेत। म्हणून महानगरपालिका प्रशासन आमच्यावरती अन्यायकारक कारवाई करते हे आमचं म्हणणं आहे। आज आपण बघतायत की लॉकडाऊनच्या काळामध्ये कितीतरी टावर उभे राहिले, अनधिकृत बांधकाम उभे राहिले, प्रशासनाला हमीच नाही तर आपले पत्रकार सुद्धा करून इच्छुलेले आहेत आणि त्या थकलेले आहेत, पण असो त्यांच्यावरती काही मोठ्या लोकांचा आशीर्वाद आहे, हात आहे, तसाच आशीर्वाद ह्या दुबळ्या समाजाला पण द्या ना। जो दुबळा समाज आहे जो रस्त्यावरती सेवा करतोय, काय त्याची मागणी आहे? छोटीशी मागणी आहे, त्यांना लायसन द्यावा, त्यांना रोजीरोटी करून त्यांचा परपंच चालण्याची मुभा द्यावी आणि अनधिकृत पद्धतीने जे अतिक्रमण विभाग यांच्यावरती जी कारवाई करतोय ही कारवाई थांबवावी। या ठिकाणी 700-800 कुटुंब आहेत या ठिकाणी आंदोलन करत, त्यांचा प्रपंच कसा चालतोय? प्रपंच चालायचं तेच आहे, सकाळ झाली की आपली दुकान खोलायची, संध्याकाळी ते जे मिळेल त्याच्यातनं रॅशन पाणी आणायचं आणि आपला परिवार चालवायचा। सकाळी परत चाय बटर खाल्ली संपलं, हातावरती पोट भरणारे लोक परत चालले दुकानावरती। आमचं एकच म्हणणं आहे की सरकार असो, राज्य सरकार असो किंवा प्रशासन असो किंवा ठामपा सत्तेधारी असो, आम्हाला तुमच्या आधिपत्याखाली आणि बाबासाहेबांनी जो आम्हाला दिलेला अधिकार आहे संविधानाच्या माध्यमातून, फुटपाट हे आमचं जन्मसिद्ध अधिकार आहे, तो अधिकार आम्हाला द्यावा यासाठी हा आजचं आंदोलन आहे। ठाणे महानगरपालिकेचे महापौर नरेश मस्के तसेच आयुक्त यांनी काय या आंदोलनाबद्दल आपल्या चर्चा झाली? परवा दिवशीच आमचे अतिरिक्त आयुक्त हेरवाडे साहेब आणि पोलीस प्रशासन यांच्या वतीने बैठक आयोजित केली होती, त्या बैठकीमध्ये अतिरिक्त आयुक्तांनी ठरवलं की महानगरपालिका ही माझी मालकीची नसून मला ठरवता येत नाहीये, त्या विषयामध्ये महापौरांशी पण माझी चर्चा झाली, महापौरांना पण निवेदन दिलेलं आहे। सनदशील मार्गाने, संविधानिक मार्गाने जे होत असेल तुमचं न्याय आहे, तुम्ही मागू शकतात, आम्ही काही करू शकत नाही, पण ते आयुक्ताने निर्णय घ्यायचा आमच्या हातामध्ये नाही, यासाठी ते आम्हाला न्याय देतील ह्या आशेने आम्ही आज या ठिकाणी चूल आणि मूल आंदोलन चालू ठेवले आहे। यापुढे आंदोलनाची दिशा काय असेल, काय स्वरूप असेल आंदोलनाला? महापालिका प्रशासनाला
आणि राज्य सरकारला आम्ही पत्रकार परिषद घेऊन समज दिलेली आहे की 23 तारखेला आम्ही मुख्यालयासमोर चूल आणि मूल आंदोलन करणार आहोत। 23 ते 25 पर्यंत जर या आंदोलनाची दखल महानगरपालिका प्रशासनाने घेतली नाही, या समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली नाही, लेखी स्वरूपाचं पत्र जर या समाजाला दिलं नाही, तर हे आंदोलन 23 ते 25 चालू राहील आणि ठामपा मुख्यालय तर मुंबई विधान भवन हा पायी मोर्चा आम्ही काढणार आहोत। तर हे होते आपल्या सोबत प्रहार जनशक्तीचे नेते राजाभाऊ चव्हाण। त्यांनी सांगितले की 23 ते 25 जर प्रशासनाने यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर हे ठाणे महानगरपालिकेपासून ते विधान भवनावर थेट मोर्चा काढणार आहेत। आपण पाहू शकता इथे की यांचा हा समाज आज आंदोलनाला बसलेला आहे। मी कॅमेरामॅन सगळे कुटुंबातील सगळेजण या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत। ठाणे महानगरपालिकेच्या बाहेर त्यांच्या विविध मागण्या या ठिकाणी त्यांनी या आंदोलनाच्या द्वारे सांगितलेल्या आहेत। तर प्रशासन याकडे संपूर्ण दुर्लक्ष करत आहे असा त्यांचा आरोप आहे। चर्मकार बांधवांवरच ही कारवाई होत आहे आणि असा त्यांचा एक स्पष्ट आरोप आहे। कॅमेरामॅन गौरव मोहिते सोबत मी मंगेश भालेराव, लोक न्यूज।